समोर आहे बस बघा, माहूर आदिलाबाद एवढे प्रवास आहेत आपल्या सोबत। नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आत्ता वाजलेले आहेत 1 आणि मी आहे माहूर बस स्थानकात आणि आज आपला प्रवास होणार आहे माहूरगड ते आदिलाबाद। कोल्हापूरमध्ये असताना आंतरराज्यीय प्रवास आंतरराज्याचा एक प्रवास करायचा होता जो कोल्हापूर बेळगाव असा होता, पण समोरची सीट मिळाली नाही म्हणून तो प्रवास तसाच राहिला। म्हटलं आज माहूरगडवरती आहे आणि तेलंगणा राज्य पण जवळच आहे इथून, तर म्हटलं त्या बसचा प्रवास करावा। समोर आहे बस बघा, माहूर आदिलाबाद। मगाशी एक बस सोडली कारण की ती तेलंगणा राज्याची होती, आपल्याच बसने जावं। परंतु एवढे प्रवासी आहेत आपल्या सोबत, असं इंटेरियर आपल्या बसचं। मी जागा धरून ठेवलेली इथं समोरचा सीन बघण्यासाठी। ही आहे आतून बस, अशी निघालो आपण माहूरमधून। 1:09 झालेत। आदिलाबादपर्यंतचं अंतर हे 80 किलोमीटरचं आहे आणि 80 किलोमीटरच्या अंतरासाठी लागणारे तिकीट दर आहेत 120 रुपये। तेच दर तुम्ही जर तेलंगणा आगाराच्या बसने गेलात तर 130 रुपये तुम्हाला दर लागतील आणि आपल्या एसटी महामंडळाने गेलात तर 120 रुपये दर लागतील। आपल्या एसटी महामंडळाची बस, तिच्या मागोमाग तेलंगणा आगाराची बस। दोन्ही गाड्या माहूरलाच निघाल्यात। किनवट पुसत गेलेली बस। आदिलाबाद माहूर आत्ता गेलेली बस। आलेल्या गावाचं नाव वाई। ही जागा व्हिडिओ शूटिंगसाठी चांगली जरी असली तरी सामान ठेवणाऱ्यांचे जे लोक आहेत ना, सामान पण इथं ठेवतात बघा, त्यांचे पोत असो काही असो, मग इथं अवघडून बसावं लागतं बऱ्याच वेळा। एक 1:35
आणि आलेल्या शहराचं नाव सारखणी। समोरची बस आहे नागपूर किनवट, त्या साईडला जाईल आणि आपण या साईडला समोर आलेल्या गावाचं नाव दहेली तांडा। तर गावातून बस जाते आपली आणि आपण पोहोचत आहोत गरम पाण्याचे कुंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंतेश्वर देवस्थानात। या मंदिरावर एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे या आधी, तिथेच आहे कुंतेश्वर देवस्थान। तर बसने 10-15 मिनिटासाठी चहा पाण्याचा ब्रेक घेतलेला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता जे मंदिराचं हे दिसतंय तुम्हाला मंदिराची ती कमान आहे उनकेश्वर देवस्थानाची। उनकेश्वर मंदिराचा हा परिसर आणि ही बस ज्या बसने आपण आज प्रवास करतोय नांदेड माहुरागार। चालक आणि वाहक येईपर्यंत आपण इथल्या सूचना वाचून घेऊ, काय लिहिले शक्यतो तिकिटाचे नेमके पैसे द्या, तिकिटे मागून घ्या, मिळालेली तिकिटे आणि सुटे पैसे इत्यादी तपासून पाहू।
2:47 मांडवी बसस्थानक. महाराष्ट्राची सीमा संपते आणि तेलंगणाची सीमा चालू होते. आणि आता आपण तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. वरून जाणारा हैदराबाद नागपूर हायवे.
3:26 झालेले आहेत आणि आता आपण तेलंगणामधील आदिलाबाद इथे पोचलो आहे. तर ती मगाशी जी तुम्हाला ट्रेन दिसत होती त्या ट्रेनने आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायचं होतं, पण ती ट्रेन आपल्या चालक आणि वाहकदादांनी जरा 5-10 मिनटं जास्तच लावली जेवणासाठी. त्या 15 मिनटामध्ये आपली ट्रेन मिस झाली आणि आता आपल्याला महाराष्ट्रासाठी दुसरी बस बघावी लागेल. तेलंगणा आगारचं बसस्थानक बघा आणि त्यांची स्लीपर बस कशी बघा, एसी स्लीपर बस आहे त्यांची. स्वच्छता पण बघू शकता. तर मित्रांनो, तेलंगणामध्ये महिलांना 50% आपल्याकडे, कसं महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाला महिलांना 50% सवलत आहे बससाठी. तेलंगणामध्ये तेलंगणाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेससाठी त्यांना मोफत प्रवास आहे. म्हणजे या राज्याच्या ज्या ज्या महिला असतील ना त्यांच्या त्या आधार कार्डनुसार त्यांना फ्रीमध्ये प्रवास करून दिला जातो. आणि याच बस महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील एखादी महिला जर त्या बसमध्ये बसली तर त्यांना पूर्ण तिकीट घेतलं जातं, जसं आपणही तेलंगणातून आलेल्या महिलेकडून पूर्ण तिकीट घेतो. तर हा असा होता प्रवास मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.